मंडळी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली, देशाचं आगामी 5 वर्षासाठी भविष्य ठरवण्यास उपयुक्त असणारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद अखेर पार पडली. त्या बैठकीत 2024 लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. तसंच त्यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांसाठीचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्याचबरोबर आजपासून लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली. निवडणूक आयोगानं आज म्हणजे शनिवारी दुपारी 3 पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की 16 जून 2024 लोकसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. शिवाय देशात काही राज्यांमध्ये विधानसभेचा कार्यकाळ देखील संपत आहे, तिथेही निवडणुका होणार आहेत. आता आपण देश आणि महाराष्ट्रभरात हा निवडणुकीचा सण कसा पार पाडणार आहे, त्यात तुमची आगामी भूमिका काय असणार आहे, सध्या देशात किती मतदार आहेत, देशात आणि महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कुठल्या राज्यांच्या आणि मतदारसंघातील निवडणुका पार पाडणार आहेत, त्याची माहिती घेऊ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपला विषयच भारी. तर मंडळी, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देशात 10.5 लाख पोलिंग बूथ असून 97 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. देशातील भौगोलिक परिस्थिती निराळी आहे, तरी विनासायास निवडणुका पार पाडण्याचा आयोगाचा अनुभव आहे. 54 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशीनद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार असून 1.5 कोटी निवडणूक अधिकारी ती सगळी प्रक्रिया त्यांच्या अंडर पार पाडणार आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. तसंच ते पुढे म्हणाले की यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी 1.82 कोटी 9 मतदारांची आणि 48,000 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली. दरम्यान 97 कोटीमध्ये 49.7 कोटी पुरुष मतदार, 47.1 कोटी महिला मतदार, 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आणि 82 लाख प्रौढ मतदार अशी आकडेवारी असून 12 राज्यात महिला मतदारांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ. निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की देशात 543 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यासाठी देशात 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील निवडणुका 19 एप्रिलला होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 4 एप्रिलपासून अर्ज भरता येणार आहे, तर 26 एप्रिल 2024 मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 7 मेला मतदान होणार आहे, तर 12 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. पुढं 4थ्या टप्प्यात 13 मेला मतदान होणार आहे, 5व्या टप्प्यात 20 मेला मतदान, 6व्या टप्प्यात 25 मेला मतदान आणि 7व्या टप्प्यात 1 जूनला मतदान आहे, असा देश पातळीवरचा 19 नियोजित कार्यक्रम आहे. पण महाराष्ट्रात मात्र 5 टप्प्यात मतदान होणार असून 4 जूनला देशभरात एकत्रितच मतमोजणी होणार आहे, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येते. दरम्यान महाराष्ट्रात मतदान कधी कुठे होणार आहे तर बघा. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात मतदार प्रक्रिया पार पाडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल 2024 बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 7 मे 2024 रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 4थ्या टप्प्यात 13 मे 2024 नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. आणि सर्वात शेवटी 5व्या टप्प्यात 20 मे 2024 धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. यासोबतच मुख्य निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की 2024 हे जगभरात निवडणुकांचं वर्ष असणार आहे. 16 जून 2024 लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्यामुळे देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतील. मात्र यासोबतच देशातील 32 जागा, 147 जागा, 60 जागा आणि 175 इथे विधानसभा निवडणुका होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यापैकी आंध्र प्रदेशसाठी नोटिफिकेशन 18 एप्रिल 2024 येईल आणि 13 मे 2024 मतदान होईल. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमसाठी विधानसभेच्या निवडणुका 20 मार्च 2024 नोटिफिकेशन येईल आणि मतदान 19 एप्रिल 2024 होईल. ओडिशामध्ये फेजमध्ये निवडणूक होईल. पहिल्या टप्प्यासाठी 18 एप्रिलला नोटिफिकेशन येईल आणि 13 मेला मतदान होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. देश पातळीवरील मतदान प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास किती टप्प्यात कोणत्या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत ते तुम्ही स्क्रीनवर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता. दरम्यान पुढे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीबाबत काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केले. ते म्हणाले की यावेळी आम्ही टेक्नॉलॉजी, मनुष्यबळ यात परिपूर्ण आहोत. शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून होणार असून त्यानंतर 4 जून मतमोजणी होणार आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे. मतदानाबाबतची कोणती माहिती हवी असल्यास ती वेबसाईटवरती मिळेल. उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवरती मिळणार आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्या उमेदवारांना त्यांची माहिती वृत्तपत्रातून द्यावी लागणार आहे. तसंच निवडणूक आयोगाच्या साईटवरही गुन्हेगारांची माहिती राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 3-सदस्यीय निवडणूक आयोगानं ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या त्या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या बैठकांना अधिकच जोर चढणार असं दिसतंय. त्यामुळे येत्या काळात राजकीय समीकरणांचीही जुळवाजुळव पाहायला मिळू शकते. दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ही 10 कामं सुरूच राहणार आहेत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. त्यामध्ये पेन्शनचं काम, आधार कार्ड बनवणं, जाती प्रमाणपत्र बनवणं, वीज आणि पाण्यासंबंधी कामं, साफसफाई संबंधी कामं, वैद्यकीय उपचार संबंधी मदत घेणं, रस्त्याच्या दुरुस्तीची कामं, सुरू असलेले प्रकल्पही थांबणार नाही. आचारसंहितेचं कारण पुढे करून अधिकारी तुमचीही कामं टाळू शकणार नाहीत. ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय त्यांचे आराखडे पास होतील, पण नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत. तर आचारसंहितेमुळं काही गोष्टींवर बंदी आणण्यात आली. त्यामध्ये सार्वजनिक उद्घाटन, भूमिपूजन बंद, नव्या कामांचा स्वीकार बंद, सरकारी कामांचे होर्डिंग्स लावले जाणार नाहीत, मतदारसंघात राजकीय दौरे नाहीत, सरकारी वाहनांना सायरन नाही, सरकारी कामकाजाचे होर्डिंग्स काढून टाकले जातील, सरकारी भवनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, राजकीय व्यक्ती यांचे फोटो चालणार नाहीत, वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि इतर मीडियात सरकारी जाहिराती देता येणार नाहीत. कुठल्याही लाचखोरीपासून स्वतःला बाजूला ठेवा, घेऊ नका, देऊ नका. सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी या गोष्टींचा विचार करा. तुमची एक पोस्ट तुम्हाला तुरुंगात पोहोचू शकते, म्हणून कुठलीही पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करा. असे काही कठोर नियम ठरवण्यात आले असून सर्वसाधारण व्यक्तींनाही हे नियम लागू होणार आहेत हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. दरम्यान तुम्ही एखाद्या नेत्याचा प्रचार करत असाल तरीही तुम्हाला आचारसंहितेचा भंग करता येणार नाही, निदान तुरुंगवास होऊ शकतो. निवडणुकाची घोषणा केल्यानंतर निवडणूक आयोग सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवणार असून त्याच्या खर्चाचा तपशील देखील आता निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवारांना देखील काळजी घ्यावी लागणार आहे. पुढे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की मसल आणि मनी पॉवर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पावलं उचलली गेली आहेत. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. मागील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पैसा आणि बळाचा वापर झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे सगळ्या हिंसा आणि पैशाचा गैरवापर आम्ही होऊ देणार नाही असं ते म्हणाले. त्यासाठी मिथ वर्सेस रियालिटी अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लॉन्च करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगानं हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं. त्यातच निवडणुकीच्या दरम्यान कुठे पैसा वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजिल ॲपवर टाका. तुमच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करून 100 मिनिटात आमची टीम तिथे पोहोचणार आहे असंही राजीव कुमार यांनी सांगितलंय. देशात पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या स्वरूपात काही नियम आणि मानके निश्चित केले आहेत. तसंच निवडणूक आयोगानं राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांसाठी सामान्य आचरणापासून ते सभा, मिरवणुका, मतदान केंद्र, निरीक्षण आणि जाहीरनामा यांसाठीही नियमावली निश्चित केलेली आहे. त्यात राजकीय पक्षासाठी काही तरतुदी आहेत, त्या कोणत्या? तर ऐका. विविध जाती आणि समुदायांमध्ये मतभेद किंवा द्वेष वाढवणाऱ्या कारवाईमध्ये गुंतू नका. धोरणे आणि कृतींवर टीका करा. कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करू नका. कोणत्याही जातीपंथांच्या भावनांचा वापर करून मतदान करण्याचे आवाहन करू नका. मंदिर, मस्जिद किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करू नका. मतदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाईल. मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभांवर बंदी लागू होईल. कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या घरासमोर आंदोलने व धरणे करू नयेत. नेते आपल्या समर्थकांना त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, परिसर, भिंती इत्यादींवर झेंडे लावण्याची, बॅनर लावण्याची, माहिती पेस्ट करण्याची आणि घोषणा लिहिण्याची परवानगी देऊ शकत नाहीत. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी इतर पक्षांच्या सभा किंवा मिरवणुकीत अडथळे निर्माण करणार नाहीत किंवा त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा सुरू आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढू नये. एका पक्षाने लावलेले पोस्टर दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढू नयेत. पुढे सभा आणि रॅलीबद्दलही निवडणूक आयोगानं काही नियम स्पष्ट केलेत. त्यानुसार सर्व रॅलीचे ठिकाण याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना अगोदर माहिती द्यावी. राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ज्या ठिकाणी ते संमेलन घेणार आहेत त्या ठिकाणी आधीपासूनच कोणते निर्बंध नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसेच सभेत लाऊडस्पीकर वापरण्यासाठी परवानगी घ्यावी. कोणती अनपेक्षित घटना घडू नये यासाठी सभेच्या आयोजकांनी पोलिसांची मदत घ्यावी असं सांगण्यात आले. पुढे मिरवणुकीसाठी काही नियम आहेत, ते कोणते तर ऐका. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी त्याची सुरुवात, मार्ग आणि समाप्तीची वेळ आणि ठिकाण याची आगाऊ माहिती पोलिसांना द्यावी लागेल. तुम्ही ज्या भागातून मिरवणूक काढत आहात त्या भागात काही निर्बंध आहेत का ते आधी शोधा. वाहतुकीवर परिणाम होणार नाही अशा प्रकारे मिरवणुकीचे व्यवस्थापन करा. एकाहून अधिक राजकीय पक्षांनी एकाच दिवशी आणि एकाच मार्गावर मिरवणूक काढण्याचा प्रस्ताव दिल्यास वेळेची अगोदर चर्चा करा. रस्त्याच्या उजव्या बाजूने मिरवणूक काढावी. मिरवणुकीत शस्त्रे किंवा इतर हानिकारक साहित्य सोबत ठेवू नका. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सूचना व सल्ल्यांचे काटेकोरपणे पालन करावे असे नियम ठरवून दिलेत. पुढे मतदानाच्या दिवशी कोणत्या सूचना पाळायच्या यावरही भाष्य करण्यात आले. त्यानुसार मतदानाच्या दिवशी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी याची खात्री करणे आवश्यक आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या अधिकृत कार्यकर्त्यांना बॅज किंवा ओळखपत्र द्यावे.
निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांचे सहकार्य असावे. मतदारांना दिलेली स्लिप साध्या कागदावर असावी. त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह, उमेदवार किंवा पक्षाचे नाव नसावे. मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या 48 तास आधी दारूचे वाटप कोणालाही करू नये. मतदान केंद्राजवळ उभारण्यात आलेल्या शिबिरांमध्ये अनावश्यक गर्दी जमवू नका. शिबिराच्या सामान्य भागात कोणतेही पोस्टर, ध्वज, चिन्ह किंवा इतर प्रचारात्मक साहित्य प्रदर्शित करू नये. मतदानाच्या दिवशी वाहन चालवण्याचे परमिट मिळवा. मतदान केंद्र मतदारांशिवाय ज्यांच्याकडे निवडणूक आयोगाचा वैध पास नाही अशा कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करू नये. त्या ठिकाणी निरीक्षकांची नियुक्ती निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. उमेदवारांना किंवा त्यांच्या एजंटना निवडणुकीच्या कारभाराबाबत काही तक्रारी असल्यास ते निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देऊ शकतात. त्यानंतर सर्वात शेवटी सत्ताधारी पक्षासाठी देखील काही नियम आहेत. ते असे की मंत्र्यांनी अधिकृत दौऱ्यावर प्रचार करू नये. पक्षाच्या हितासाठी सरकारी विमाने आणि वाहने वापरू नका. पक्षाच्या हितासाठी सरकारी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांचा वापर करू नका. हेलिपॅडवर सत्ताधारी पक्षांची मक्तेदारी दाखवू नका. सरकारी निधीतून पक्षाचा प्रचार करू नका. केंद्र किंवा राज्य सरकारचे मंत्री, उमेदवार, मतदार किंवा एजंट वगळता इतर लोकांनी मतदान केंद्रात प्रवेश करू नये. तर अशा पद्धतीनं लोकसभा निवडणुकीचा देशातील सर्वात मोठा उत्सव सण आगामी काळात पार पडणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.